टीम इथे उभी आहे त्यांना बसण्यासाठी जागा द्या, त्यांच्यासाठी आपण डगआउट आणि या खुर्च्या दिलेल्या आहेत. मी व्हॉलेंटियर्सना विनंती करतो या इकडे इकडे या खेळाडूंना बसण्यासाठी जागा द्या. प्रेक्षक म्हणून ना तुम्ही आहात, थोडं मागे व्हा तुम्ही, पण तुम्हाला ती विनंती राहील. ग्रामस्थ मंडप पोईसर यांचे देखील काही आम्ही प्रेक्षक म्हणून पाहतोय. लहान मुलं तुम्ही उठा, त्या खेळाडूंना बसायला जागा द्या. बघा ते खाली बसताय. आपण यजमान आहोत, यस, तुम्ही आपण पाहुण्यांचं स्वागत करणं गरजेचं आहे आणि त्यांना बसण्यासाठी जागा द्या तुम्ही. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा येतो वाईड, वाईडने सुरुवात. पहिला चेंडू एक्स्ट्राने सुरुवात, दीपक गुप्ता राऊंड द विकेट बाबूसाठी. समोरच्या दिशेने वाईडिश, या ठिकाणी लॉंग ऑफला खेळतोय खेळाडू, त्या ठिकाणी आहे. एक चेंडू दोन धावा. दीपक गुप्ता, अनिकेत, फकीरा, सूरज यापैकी तीन बॉलर कोण असणारे मात्र पाहणं गरजेचं राहील. या अगोदर देखील आपण पाहिलं की ज्या प्रकारे फकीराने देखील चांगली गोलंदाजी केलेली आहे. दीपक गुप्ता राऊंड द विकेट, पुढचा चेंडू ऑन साईडला लॉंग ऑनला खेळाडू फील्ड करेल, जाऊन लॉंग ऑफचा समोरच्या दिशेने मारलेला फटका. दोन धावा, या दोन धावांनी धावसंख्या मात्र आता पुढे सरकते. एकूण धावसंख्या चार. पहिल्या षटक दीपक गुप्ता गोलंदाजी करत असताना सेमीफायनलला उपांत्य फेरीचा सामना नॉर्थ स्टारच्या षटक 2022. तीन षटकांचा सामना आहे. आपण संसद खेल महाकुंभ रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, पावसाळी स्पर्धा आपण पाहत आहोत. राऊंड द विकेट, ऑफ स्टंप शफल होत आहे. फुलर लेन चांगलं या ठिकाणी योगदान देतोय आपल्या संघासाठी दीपक गुप्ता. आत्तापर्यंत ज्या प्रकारे ऑफ स्टंप शफल होतं फलंदाज आणि ते पाहिल्यानंतर त्याने आपली लाईन लेंथ थोडीशी चेक केली, तसं टप्पा बदलला आणि त्यानंतर बॅक टू द बॉलर ड्राईव्हला थांबवलं, स्टॉप केलं चेंडूला. पुढचा चेंडू, अजून एक चेंडू चकून जातोय, मात्र पंचांचा इशारा येईल वाईड. अजून एक वाईड आणि या वाईडने धावसंख्या पाच. आमिर दाफेदार आणि नॉ स्ट्राईकला बाबू ही सलामीची जोडी. दीपक गुप्ता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. दोन आतापर्यंत वाईड एक्स्ट्रा आलेले त्या ओव्हरमध्ये आणि हातातून निघालेला आहे चेंडू. पंचांचा इशारा येतोय नो आणि या नोवर धावून एक म्हणजे दोन धावा मिळतील आणि एकूण धावसंख्या आता मात्र आपल्याला सात. हां, नो आहे, नोला प्लस. डाऊन द विकेट, अतिशय उत्कृष्ट चेंडू, काय फुलर लाईन यॉर केला होता दीपक गुप्ताने, कुठलीच संधी दिली नाही बाबूला. जोपर्यंत बॅट उचलते तोपर्यंत या ठिकाणी धावून एक धाव पूर्ण केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचा परिणाम आपल्याला पाहायला दिसत नाही पंचांकडून, त्यामुळे या चेंडूवर बॅटनेच आपण ही धाव आपण म्हणू शकतो, ग्राह्य धरू शकतो. धावसंख्या आठ. पहिले षटक चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी, चांगल्या लाईन लेथने गोलंदाजी, एक योग्य दिशा पकडून गोलंदाजी करत आहे फलंदाज आमिर आणि बाबूसाठी गोलंदाज दीपक गुप्ता जे आय इलेव्हनकडून. पुन्हा एकदा जसं ऑफ स्टंपर पाहिलं, आउटसाईड दी ऑफ स्टंप वाईड यॉर्कर केला, हा देखील चेंडू मिळत नाही आहे, त्यामुळे थोडंसं या ठिकाणी स्ट्रगल सुरू आहे. तोपर्यंत आमिर ज्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं ते मात्र पाहायला मिळत नाही. दीपक शिंदे यांना विनंती राहील. दीपक शिंदे थोडं साईडला व्हा इथून, पलीकडे त्या साईडला, जेणेकरून आम्हाला बॅट्समनचा व्ह्यू दिसू शकतो इथून. हां, ओके, प्रॉपर. राऊंड द विकेट, धन्यवाद दीपकजी. अजून एक लेग स्टंपच्या बाहेर, बघूया काय घडतंय. येस, वाईड एक्स्ट्रा जास्त आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण मोठे फटके येत नाहीत, त्यानंतर वाईड आल्यानंतर चेंडू डॉट जात आहेत, हीच एक मोठी डोकेदुखी आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावसंख्या स्कोर नऊ आणि बॉल झालेले त्या ओव्हरमधले पाच. पाच चेंडू, धावसंख्या नऊ, एक षटकाराची गरज आहे चौकार मॅचमध्ये कम बॅक करण्यासाठी. पुढचा चेंडू फुलर लेन, सर्व चेंडू यॉर करण्याचा प्रयत्न होता
जोपर्यंत चेंडूवर खेळाडू येतो एक धाव पूर्ण केली रनआउटची संधी नाही। धाव संख्या 10 पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला बिनबाद 10 धावांची सुरुवात पाहायला मिळते। या अगोदर 15, 16, 20 ही धावसंख्या आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या मॅचमध्ये आणि दुसऱ्या मॅचमध्ये 20 धावा जयस अंकुर सिंगच्या शेवटच्या बॉलवर उबेद मुन्नाने षटकार खेचला होता आणि त्याची सुरुवात देखील बाबूने केली होती षटकाराने। तर आत्ता मात्र 10 धावा बिनबाद। प्रथम फलंदाजी करताना संघ रॉयल स्टनर्स एक रॉयल परफॉर्मन्स पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये। जी आय इलेव्हन विक्रोळी प्रेक्षकांची गर्दी बघा। युवक मंडळ प्रॉफिट ज्या ठिकाणी जिम आहे त्या जिमवर देखील बाल्कनीमधून प्रेक्षक आता या स्पर्धेचा आनंद घेत आहेत हे देखील आपण पाहत आहोत। सर्वजण प्रेक्षक कुठे कुठे बसलेले आहेत मैदानाच्या संपूर्ण चारही बाजूने पक्षकांची गर्दी आणि हे प्रेक्षक निश्चितपणे या स्पर्धेला पाहण्यासाठी आलेले आहेत आणि हीच यशस्वी ही स्पर्धा सक्सेसफुल झाली याची पोच पावती आहे। गणेशजी बारेसाहेब आणि आयोजक नैनेजी शाह बबनदादा गुरव मुकेशजी भंडारी साहेब आणि संतोष सिंगजी ज्यांची काल देखील आपण उपस्थिती पाहिली। काल देखील आपण पाहिलं स्वर्गीय प्रमोद महाजन ग्राउंड ज्या बीएमसी ऑफिसर ज्यांच्या माध्यमातून ज्यांचं योगदान आहे मोठे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी देखील येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला मोठा क्रीडा महोत्सव खेल महोत्सव देखील आयोजित करण्याचं एक मानस मनोदय काल आपण सन्मान्य गोपाळ शेट्टी साहेबांच्या माध्यमातून पाहिलं कारण या अगोदर देखील 2020 लॉकडाऊनच्या अगोदर एक उत्तर मुंबईतला मोठा क्रीडा महोत्सव आपण एक महिना त्या ठिकाणी घेण्यात आला होता। रिंग फुटबॉल त्यानंतर कबड्डी खो खो क्रिकेट संपूर्ण उत्तर मुंबईतील ज्या सोसायटीचं क्रिकेट आपण वेगळं घेतलं 40+ वेगळं आगरीकोळी समाजाचे गाव टू गाव क्रिकेट त्यानंतर ओपन क्रिकेट अशा स्पर्धा। चला लवकर वेळ घेऊ नका पिंटू जास्त वेळ होतोय। सूरज आता येतोय दुसरं षटक घेऊन पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आणि त्या स्पर्धेला देखील आपण उपस्थिती पाहिली होती सर्व उत्तर मुंबईतील प्रेक्षकांची। खूप चांगला असा क्रीडा महोत्सव संपन्न झाला येणाऱ्या दिवसामध्ये निश्चित। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडानगरी या ठिकाणी देखील आपल्याला खूप सुसज्ज व्यवस्था पाहायला मिळेल त्याचप्रमाणे स्वर्गीय प्रमोद महाजन ग्राउंडवर देखील। पहिला चेंडू पिचिंग झाल्यानंतर बाहेर निघतोय फलंदाज या ठिकाणी मोठा फटका खेळण्यासाठी सज्ज आहे आणि यष्ट्यांच्या मागे आपण यष्टी रक्षक भिलाल शेख याला पाहतोय। काल भिवंडीच्या आपण TWG डॉमिनेटर सूरज स्ट्राइकला अमित व्हाट अ शॉट उतुंग षटकार चेंडूवर प्रहार चेंडू सीमापार आणि 6 धावा। आमचे मित्र महेश लाड यांचं आम्ही या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत करतोय आणि बघा लहान लहान रोनाल्डो मेसी या ठिकाणी आलेले आहेत। महेश लाड साहेबांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत। गणेश बारेजी यांचे मित्र जुनेजी थोडं साइड हो जाइए की यस और एक रन विक्रोलेन्स विक्रोळी विक्रोलेन्स विक्रोळी गिरीश कोसरेकर सिद्धार्थ गौडा त्याचप्रमाणे मुकेश दास राहुल वराडकर अभिषेक आंगणे निखिल जाधव यांना विनंती करतोय की आपण संघ इथे दाखल झाला असेल तर कृपया आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे। गोलंदाजी करण्यासाठी सूरज स्ट्राईकला सरार बाबू पहिल्या बॉलपासून आपण पाहतोय की मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न आहे मात्र या ठिकाणी 2 धावांसाठी परत येईल डीपवरनं खेळाडू येईल। आउटफील्ड आता छान आपल्याला पाहायला मिळते आज दुपारनंतर पावसाने उसंत घेतली थोडंसं थांबला आहे आणि त्याचा आनंद प्रेक्षक देखील आज घेत आहेत। काल आपण दिवसभर पावसाच्या धारा पाहिल्या आणि काल जोरदार पाऊस या ठिकाणी बरसत होता आणि त्या पावसामध्ये देखील चांगलं क्रिकेट पाहायला मिळत होता। सर्व खेळाडूंकडून
रत्नागिरी दापोली खेड या ठिकाणून काल संघ आले, खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले, भिवंडी पालघर वसई विरार राउंड द विकेट अतिशय चांगल्या टप्प्यावरचा बाहेर निघतो। कारण जर आपण पाहिलं तर बाबूचा स्टान्स वेगळा आहे आणि ज्या स्टान्सवर तो बॅटिंगला उभा आहे त्या अनुषंगाने बाहेर निघतो। थोडंसं पिचिंग मिडल स्टंपर झाल्यानंतर निघून जातोय चेंडू। आज या गोलंदाजाने अप्रतिम अशी कामगिरी केली, पहिल्या मॅचमध्ये श्रेयस कदम, आकाश छिंदारिया, फरदीन काझी सारखे खेळाडू होते, मात्र मुकेश ज्या खेळाडूने देखील काही बॉल डॉट आणि 10 ते 11 बॉल डॉट निघाले होते आणि चांगली गोलंदाजी केली होती या संघाने, ज्या संघाने हरवलं पराभव केलं होतं। आता मात्र मिस टाईम स्ट्रोक आहे, सोप्या झेल आणि कॅच होऊ शकते आणि नजमूल त्या ठिकाणी येतोय खेळाडू बाद। जी आय 11 विक्रोळी संघाला मिळालेलं यश, एक विक्रोळीचा संघ अंतिम फेरीमध्ये गेलाय, बघूया यानंतर रॉयल स्टनर मीरा रोड भाईंदर हा संघ जाणार की जी आय 11 विक्रोळी या सेमीफायनलमध्ये कोण जिंकणार। 2 ओव्हरनंतर धावसंख्या 19, शेवटची ओव्हर निर्णायक, या ओव्हरमध्ये किमान 15 ते 20 धावांची गरज। दोघंही भाऊ बडे मियाँ बडे मियाँ छोटे मियाँ सुभानअल्लाह, ज्या दोन्ही बॅट्समन आणि बॉलर म्हणून ज्यांनी कामगिरी केली असं अष्टपैलू कामगिरी करणारा आणि बॅटिंगमध्ये अप्रतिम कामगिरी करणारा मुन्ना, ज्या दोघांनाही आपण टी शर्ट्स पाहतोय अजय स्पोर्ट्स आणि जी स्पोर्ट्स निलेश नंबरी यांच्याकडून जे आपण परिधान करून खेळताना खेळाडू, दोन्ही भाऊ यांना मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार मिळाला। पहिला खेळाडू बाद झाला आणि आता बॅटिंगसाठी मुन्ना आलेले आहेत आणि गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला अनिकेत याला आपण पाहणार आहोत। अनिकेत चव्हाण पहिल्या मॅचमध्ये पिंटू परचाने जी बॅटिंग केली, मात्र आपला सामनावीराचा पुरस्कार त्यांनी शेअर केला होता आपल्या गोलंदाजाबरोबर, कारण गोलंदाजाने 4 धावांचं षटक टाकलं होतं या स्पर्धेच्या निमित्ताने। या दुसऱ्या दिवशी जनमित्र फाउंडेशनचे योगदान देणे राजेश भटजी आपकाबी हार्दिक स्वागत, राजेश भट साहेब यांची उपस्थिती आपण या ठिकाणी पाहत आहोत। इंग्लंड ज्या ठिकाणी वन डे इंटरनॅशनल सिरीज आपल्या तिसरी डिसाइडेड जी सुरू आहे त्या ठिकाणी 169 धावा झाल्या आहेत इंग्लंडच्या, 5 विकेट्स गमावून 32 ओव्हर सुरू आहे। जोस बटलरचे 50 झालेत आणि लियम लिव्हिंगस्टन त्या ठिकाणी खेळत आहेत, 5 विकेट्स गेलेल्या आहेत 169 169 for 5, 32 ओव्हर इज इन प्रोग्रेस इन इंग्लंड, द डिसाइडेड वन डे इंटरनॅशनल सिरीज बिटवीन इंडिया वर्सेस इंग्लंड। मात्र या ठिकाणी डिसाइडेड ओव्हर आणि या निर्णायक षटकामध्ये खेळाडू बाद होतोय का बघूया, आणि खेळाडू बाद 22 सरांचा हात वरती येतोय, इट्स आउट गॉन। अजून एक विकेट ज्यावेळेस खऱ्या अर्थाने या ओव्हरमध्ये निर्णायक डिसाइडिंग ओव्हर, या ओव्हरमध्ये तुम्हाला निश्चितच सामन्याचं गणित समीकरण काय बनणार आहे, कारण पहिल्या चेंडूवर खेळाडू बाद होते आमिर इस्रार बाबूने खूप चांगले प्रयत्न केले, मात्र जे चेंडू पट्ट्यामध्ये मिळत नव्हते त्यामुळे चेंडू डॉट गेले, काही चेंडू अंगावरती येत होते चांगल्या टप्प्यावरून बाहेर निघाले आणि निर्धाव चेंडू अप्रतिम पद्धतीने आपण पाहिलं। विक्रोळीन्स विक्रोळी या संघाला विनंती करेन की आपण देखील तयार राहायचं आहे टॉससाठी या ठिकाणी, यानंतर ज्यातील विजेता संघ आपल्याबरोबर खेळणार आहे, जशी मॅच संपेल लगेचच आपण अंतिम फायनलला सुरुवात करणार आहोत। आज 17 जुलै रविवार सुट्टीचा दिवस, येणाऱ्या काही दिवसानंतर आषाढ अमावस्या आणि त्यानंतर श्रावण सुरू होईल, त्यानंतर देखील पुढील महिन्यामध्ये 3 मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला MHBच्या मैदानावर पाहायला मिळतील। याच उत्तर मुंबईमध्ये रबर बॉल पावसाळी क्रिकेट आता खऱ्या अर्थाने सुरू झालेला आहे आणि पहिली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय, फलंदाजीसाठी आयुब आहे, स्ट्राईकला आयुब थोडंसं स्लोअर वन टाकलं, गती परिवर्तन केलं चांगलं आणि अखूट टप्प्याच्या चेंडूला पूल करण्यामध्ये अपयशी ठरलेत। गुडलेन स्पॉटवरून बाहेर निघतो चेंडू, बिलाल यष्ट्यांच्या मागे अप्रतिम अशी कामगिरी करतो, एकतरी मास्टर माइंड लागतो, एक पिंटू आपण पाहतोय समर आणि एक बिलाल, आणि आता मात्र फ्लॅट स्टँड अँड डिले, व्हॉट अ शॉट, अतिशय उत्कृष्ट असा फटका आयुबचा समोर मिळाला, थोडासा बॅक ऑफ द लेंथ होता मात्र ज्या प्रकारची उंची आहे आयुबची त्या रेंजमध्ये त्याला चेंडू मिळाला आणि हीच ओळख आहे आयुबची, मॅन फ्रॉम कासार वडवली ठाणे या परिसर। हा देखील स्लोअर वन, गती परिवर्तन, एक धाव मिळणार आहे, धावसंख्या 26 बायच्या रूपामध्ये एक धाव आणि विनायक एकूण धावसंख्या 26, एकूण ओव्हरमधील बॉल जर आपण पाहिले
तीन बॉल आतापर्यंत झालेले आहेत. पहिला बॉल डॉट गेल्यानंतर दुसऱ्या बॉलवर षटकार आणि तिसरा बॉल बायच्या रूपामध्ये एक धाव. तर तीन बॉल अजूनही सॉरी चार बॉल झालेले आहेत. चार बॉल आहेत. एक डॉट आलेला आहे. पुढचा चेंडू हा देखील चेंडू खेळाडू त्या ठिकाणी प्रथमेश बेलचेडा चांगल्या पोझिशनमध्ये होते. कुठल्याही प्रकारे त्याला हलायला देखील मिळालं नाही. अठरा बॉलमध्ये 28 धावांची गरज. 18 बॉल 28 9 सरासरी आहे. खूप चांगल्या प्रकारे कमबॅक केलेला आहे नजमुल. त्याचप्रमाणे सॅम्युअल समर बिलाल आणि प्रथमेश पाच बॅट्समन आहेत ज्या बॅट्समनवर जबाबदारी असेल. मग अशी आपण पाहिलं ज्यावेळेस अनिकेत सानप यांचा संघ दीपक इलेवन भांडू ज्या गोलंदाजाने पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर पिंटूला बाद केलं होतं त्यानंतर भिलारने ती इनिंग खेळली होती. तर आता 28 धावांची गरज आहे रॉयल स्टनर्स. धन्यवाद महेशजी लाड साहेब. दीपकजी शिंदे हे त्यांच्या समवेत आपण पाहतोय. महेश लाड रॉयल स्टनर्स मीरा रोड भाईंदर हा संघ या ठिकाणी फायनलमध्ये पोहोचणार की अभिषेक आंगणे आणि गिरीश कोचरेकर विक्रोळी आणि विक्रोळी या संघाविरुद्ध जी आय इलेवन विक्रोळीचा संघ या ठिकाणी पोहोचणार. कारण दोन्ही विक्रोळीचे संघ अंतिम फेरीमध्ये येतात का हे मात्र पाहणं गरजेचं राहील. ज्या प्रकारची गोलंदाजी फलंदाजी या संघाने आत्तापर्यंत केलेली आहे आणि त्या माध्यमातून असं वाटतं की येस हा देखील सामना एका चांगल्या निश्चित स्थितीमध्ये येऊ शकतो. पहिली ओव्हर इम्रोज खानची निर्णायक ठरणार आहे. ज्या ओव्हरमध्ये आपल्याला निश्चित कळेल की मॅच कोणत्या सिच्युएशनला येऊ शकते. कारण रबर बॉल क्रिकेट आहे. टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला खूप छान खेळ करावा लागतो. जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग लावून घ्या. जे आय इलेवन विक्रोळी प्रथमेश आणि पिंटू आपली लवकरात लवकर सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. गिरीश कोचरेकर विक्रोळी विक्रोळी संघाचं देखील हार्दिक स्वागत. लवकर विनंती करतो जी आय इलेवन विक्रोळी सलामीची जोडी मैदानात आणि फिल्डिंगसाठी बिराबर भाईंदर संघ रॉयल स्टनर्स या संघाला आपण पाहत आहोत क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज होताना. प्रथम पारितोषिक 1 लाखाचा मानकरी कोण ठरणार. पहिलं वर्ष या भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आपण पाहत आहोत आणि सेकंड प्राईज 50,000. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज बॅट्समनसाठी ए आर स्पोर्ट्सकडून बॅट आहे. त्यानंतर आपण आयोजकांकडून जी ट्रॉफी आणि कॅश प्राईज बॅट्समन बॉलरला आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी पापे स्पोर्ट्सकडून स्पोर्ट्स टी शर्ट त्यानंतर शॉर्ट्स आणि पापे स्पोर्ट्सकडून बॅट त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी आणि कॅश प्राईज. श्रीकांत पांडेजी यांचं देखील हार्दिक स्वागत. श्रीकांत पांडेजी आपलं हार्दिक स्वागत सुस्वागतम. कुणाल मोरे
इमरोज खान गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. इमरोज आणि समोर आहे फलंदाज पिन टू पारचा. डबल बॉल क्रिकेट या फलंदाजाने अक्षरशः गाजवलंय आणि म्हणून जिया इलेवन विक्रोळी हा संघ डबल बॉल क्रिकेटमध्ये अतिशय घातक संघ मानला जातो. संध्याकाळ होता होता पुन्हा एकदा पावसाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल का बघूया. आकाशामध्ये ढग जमा झालेले आहेत आणि दिवसभर आपण छान असं दुपारनंतर एन्जॉय केलंय क्रिकेट या ठिकाणी. सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं ऊन आणि पावसाचं लपंडाव पाठशिवणीचा खेळ आपण पाहिला. धन्यवाद. वेगवेगळे आमचे मित्र या ठिकाणी स्पर्धा पाहण्यासाठी येत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू क्लिअर होतोय का बघूया. खेळाडू त्या ठिकाणी येतोय आणि बाद इमरोज खान आणि जुनेदने झेल घेतलेला आहे मगाशी आणि रितेश मोहक गणेश बारे याचं देखील हार्दिक स्वागत. पहिल्या बॉलवर महत्त्वाची विकेट आणि आता फलंदाजीसाठी येतोय प्रथमेश. बिलाल बरोबर पिंटू आले होते, दोन्ही मॅचमध्ये पिंटू आपल्याला फ्लॉप होताना पाहायला मिळाले. पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती, ज्यावेळेस एक स्ट्राईक रेटने जी बॅटिंग आपण 27 धावांची पाहिली होती. प्रथमेश बेलछेडा आता येतोय. बॅटिंग ऑर्डरमध्ये थोडासा बदल आपण करत असताना पाहतो कारण 3 ओव्हरची मॅच आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये पहिली विकेट. पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार आकाश तारेकर आज आऊट होताना आपण पाहिलं, ज्या खेळाडूचा क्लास पाहायला मिळू शकला असता खेळाडूंना. मात्र गोलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी सज्ज होतोय इमरोज. पहिल्या चेंडूवर यश मिळाल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय. वाईड अकाउंट ओपन झालेला आहे एक्स्ट्राच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 1. राईट आर्म ओव्हर द विकेट, षटकाधी फुटचा चेंडू. हा देखील चेंडू डॉट, धाव मिळत नाही आहे कारण जे जे चेंडू निर्धाव गेल्यानंतर जर आपण पाहिलं तर चेंडूवर धाव मिळत नाही आणि त्यानंतर थोडंसं बॅट्समनला देखील आपण बॅकफूटला जाताना पाहतोय थोडासा विचार तो देखील करणार आहे कारण मोठी धावसंख्या नाही आहे. जर पाहिलं तर 28 धावा करायच्या आहेत आणि आता मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा मानस होता. जोपर्यंत चेंडूवर स्वतः उभेद जातोय फील्ड करतोय एक धाव, धावसंख्या 2. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर वाईट, त्यानंतर आपल्याला डॉट चेंडू पाहायला मिळाला आणि त्यानंतर 1, 2, 3 चेंडू झालेले आहेत, धावसंख्या 2. एक घडी बाद. आता मात्र हा चेंडू अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. हाफ कटर लेग कटरचा एक वेगळ्या प्रकारची फिंगर रोल करतो बॉलवर. रबर बॉलमध्ये देखील अशा प्रकारची कलाकारी करताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. यानंतर मुनाफला देखील संधी मिळेल. आता मात्र पाहिलं ऑफ स्टंप शफल करून या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण करतोय आणि 2 धावांसाठी जाणार की नाही, मात्र त्या दरम्यान 1 धाव मिळणार आहे आणि या 1 धावीने धावसंख्या 3. पहिलं षटक अप्रतिम हाताताना इमरोज. ज्या खेळाडूचा अनुभव, ज्या खेळाडूचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय, तर प्रथमेश एका बाजूला निश्चित तयार असेल कारण खेळपट्टी जर आपण पाहिलं तर सिमेंट खेळपट्टी पूर्ण ड्राय झालेली आहे. आणि आता हा देखील चेंडू पंचांचा इशारा. वाईट, धावसंख्या 4. काल आपण ज्यावेळेस पाहिलं विक्रोलियन्स विक्रोळी संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला त्यावेळेस मुकेश दासने टाकलेले षटक आणि ते निर्णायक षटक ठरलं. त्यानंतर कोणतीच संधी दिली नाही समोरच्या संघांना. ज्यावेळेस ऑल मॉन्स्टर उमेश इलेवन आणि ए आर स्पोर्ट्स या संघाचा पराभव करून विक्रोलियन्स अंतिम फेरीमध्ये पोहोचला. डिक्लेअरमध्ये 1 धाव, धावसंख्या हळूहळू पुढे होणार आहे. एकेरी दुहेरी धावांनी तुम्ही हे मोठं आव्हान पूर्ण करू शकत नाही, मात्र ही मॅच खूप चांगली अटीतटीची होईल कारण पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालेलं आहे आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या 5. धावांची गरज आहे 23, 12 बॉल 23
आणि 12 बॉल 23 म्हणजे 12 मधले किमान 3 षटकार कंपल्सरी आवश्यक आहेत, ही संधी मिळू शकते. तिकडे श्रीकम 22 त्याचप्रमाणे आपण श्रीनिवास मार्कंडे यांना पाहत आहोत. संपूर्ण सिद्धेश्वर बॉईजची संपूर्ण टीम, नरेश सावंत, राम सावंत, त्याचप्रमाणे भवनदादा गुरव, उमेश गुरव, साईनाथ, अनिकेत सावंत, नितीन कारेकर, भावेश बाबू पड्डागळे, इथे सर्व आमचे जे खेळाडू आहेत सिद्धेश्वरचे, ज्यांचं योगदान, त्याचप्रमाणे दीपकजी शेलार आणि प्रशांत भांडागळे जे आपण डेकोरेटर्स मंडपची व्यवस्था पाहत आहोत, दीपेश गुरव जे साऊंड सिस्टम पाहत आहोत त्यांचे देखील आभार. आमचे कॅमेरामॅन टेनिस क्रिकेट डॉट इनची टीम यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेनिस क्रिकेट डॉट इन शाहरुख शेख त्याचप्रमाणे रिझवान जे दोन्ही कॅमेरामॅन, एक स्टेजवरनं साईड अँगल आपण पाहतोय तर एक प्रमुख अँगल आपण लॉंग ऑफच्या वरून पाहत आहोत, ज्या ठिकाणी शाहरुख आहे. मुनाफ पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंडू समोरच्या दिशेला येतोय, ज्या ठिकाणी फैजान आहे तोपर्यंत, आणि रनआउटची संधी मिळू शकली असती, बिलाल तुम्हाला मिळू शकला असता, आणि जोपर्यंत या ठिकाणी फील्ड होईल 1 धाव, धाव संख्या 6, दोन्ही अंपायर भावेश नायर भाऊ, त्याचप्रमाणे स्ट्रायकर एंडला मदन देशमुख यांचे देखील आभार, स्कोरर राम सावंत, डिजिटल स्कोरर विनायक शिगवण, आणि मॉनिटर स्कोरिंगमध्ये जर आपण पाहिलं तर संदेश पिणे यांचं देखील योगदान, काल शैलू होते, आज आल्हाद यांनी देखील आम्हाला साथ दिली या ठिकाणी. आणि हो अतिशय नाही, चकून जातोय, वाईड आहे, अजून एक धाव मिळणार आहे, तुम्ही धाव संख्या पुढे सरकेल 7. नितीनजी प्रधान साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत नितीनजी, त्याचप्रमाणे राजेश भट साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, श्रीकांत पांडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हा देखील फटका जातोय डीप मिड विकेटला, एकदा पूर्ण करतोय थ्रो येईपर्यंत 2 धावांसाठी परतेल, मात्र पंचांकडे दाद मागे येते, कुठल्या प्रकारचा परिणाम नाही, 2 धावा पूर्ण होत आहेत. प्रथमेश त्या ठिकाणी पोचलेला आहे, आणि धाव संख्या 9. मुनाफच्या ओव्हरमधले बॉल जर आपण पाहिले तर आत्तापर्यंत 3 बॉल झालेले आहेत, नाही 2 बॉल झालेले आहेत, 10 बॉल आणि धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी, 19 धावांची गरज, 4 बॉल महत्त्वाचे आहेत. मुनाफ या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते, 10 बॉलमध्ये 19 धावा. जेव्हा आपण म्हणतो की धाव संख्या पूर्ण होते त्यावेळेस विजय घोषित होतो, आणि कंपल्सरी चेस असल्यामुळे तुम्हाला 19 बनवावेत लागणार आहेत. पुन्हा एकदा 19 हा नंबर येतोय स्कोरबोर्डवर, ज्या ठिकाणी धावांची गरज आहे 10 बॉलमध्ये 19. कालपासून 19 या अंकाने खूप काही वेगळ्या प्रकारची मजा घेतलेली आहे, आणि जो संघ विजयी ठरला होता आज देखील 20-21 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये पाहिल्यात आपण. ऑन साईडला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर फिरवायचा होता, चेंडू ऑन साईडला खेळून काढतो, एकदा पूर्ण करतो डीपला, खेळाडू पोहोचेपर्यंत 2 धावांसाठी परत आहेत. प्रथमेश या 2 धावांनी चांगला पिकअप केलेला आहे डाव्या हातामध्ये मुनाफने, धाव संख्या 11, 9 बॉल धावांची गरज 17. 2 मोठे फटके मॅचमध्ये तुम्हाला खूप क्लोज आणू शकतात, तर एका बाजूला डॉट आणि निर्धाव चेंडू, त्याचप्रमाणे विकेट मिळाली तर नवीन येणाऱ्या बॅट्समनला लगेच मोठे फटके खेळणं तितकं शक्य नाही, कारण सॅम्युअल नजमूल हे अजूनही बॅट्समन या संघाकडे आहेत. नजमूल आणि सॅम्युअल, राहुल त्याचप्रमाणे हरेश, जर आपण पाहिलं तर हरेश या अगोदर आपण वेगळ्या संघाकडनं पाहिलं होतं खेळत असताना, मात्र सॅम्युअल आणि ओ अतिशय नाही, हा देखील बघूया पाहूया, येस इज अ वाईट. सॅम्युअल आणि नजमूल हे 2 बॅट्समन आपल्याला अजून बॅटिंग ऑर्डरमध्ये पाहायला मिळतील, कारण ज्या प्रकारे एक पार्टनरशिप प्रथमेश आणि बिलाल, मोठे फटके येत नाही आहेत, मात्र एकेरी दुहेरी धावा येत आहेत, वाईट येत आहेत, त्यामुळे धावसंख्या हळूहळू पुढे सरकते, 19 धावसंख्या 12 आणि धावांची आता गरज आहे 16. आणि या ओव्हरमधले बिना एक बॉल जर आपण पाहिले, 19 बॉल्स आलेले आहेत 3, म्हणजेच 9 बॉलमध्ये 16 धावांची गरज. स्ट्राईकला प्रथमेश, नॉन स्ट्राईकला भिलाल, जिया 11 विक्रोळी फायनलमध्ये पोहोचणार, विक्रोळीच्या दुसऱ्या संघाविरुद्ध काल देखील आपण विक्रोळीचा संघ फायनलमध्ये पोहोचले, आणि आज देखील
अजून एक संघ पोहोचतोय का बघूया. वांदीप खेळण्यासाठी गेले मात्र चेंडूला दिशा देऊ शकले नाही आणि या पुन्हा एकदा दुहेरी धावांसाठी पोहोचताय. दोन धावा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 14 धावांची गरज, 8 बॉल. बॉल आणि रन्स आणि चेंडू आणि धावा यामध्ये केवळ 6 धावांची एक छोटीशी आपण अंतर आणि छोटस एक निश्चित डिफरन्स फरक पाहायला मिळतोय. आणि हा जर फरक पूर्ण करायचा असेल बॉल आहेत आणि त्यातला कुठला तरी एक फटका षटकारासाठी आपल्याला पाहायला मिळाला तर हे क्लोज बॉल टू बॉल येऊ शकेल. आणि त्याप्रमाणेच प्रथमेश बेलचेरा कर्णधार आहे जी आय 11 विक्रोळी संघाचा आणि बिलाल फलंदाजी करण्यासाठी तयार आहेत आणि तोच प्रयत्न त्यांचा सुरू आहे की ही मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत आपण 8-9 रन्सपर्यंत येणं गरजेचं आहे कारण अजूनही 2 बॉल बाकी आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुनाफ रॉयल स्टनर्स मीरा रोड भाईंदरचा संघ हे 2 बॉल कसे डॉट निघतील विकेट मिळेल या दृष्टिकोनातून विचार करत असेल की या ठिकाणी आम्हाला संधी मिळू शकेल जेणेकरून शेवटच्या ओव्हरमध्ये 15-14 जरी निघाल्या तरीसुद्धा त्या ठिकाणी संधी मिळू शकेल गोलंदाजाला. अयुबला डॉट चेंडू निर्धाव, 7 बॉल धावांची गरज आहे, 16 7 बॉल 16 टू विन. सोळा नाही 7 बॉल 14 धावांची गरज, क्षमा करा 7 बॉलमध्ये 14 धावांची गरज आहे आणि शेवटचा चेंडू निर्णायक ठरणार आहे. डाऊन द विकेट, ओ व्हॉट अ शॉट, डाऊन द ग्राउंड स्टेप आउट केला होता, कदमों का इस्तेमाल किया, गेंद मार के बाद दंदनाता सनसनाता. भावेश नायर कारण यानंतर फायनल आपल्याला सुरुवात करायची आहे. रखड वातावरण आहे, पाऊस देखील सुरू होईल असेच चिन्ह दिसत आहेत आणि त्या अगोदर जर आपण फायनल खेळली तर निश्चितच सर्वांना एन्जॉय करता येईल. काही क्षणातच पाहुण्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा षटक घेऊन येतोय स्रार बाबू, मगाशी ज्या गोलंदाजाने 7 धावा दिल्या होत्या 6 बॉलमध्ये त्याला आता मात्र पुन्हा एकदा ही कामगिरी करावी लागेल. काल 6 बॉलमध्ये 4 धावा असताना डिफेंड केल्या होत्या मुकेश दासने. मी विक्रोलियन्स विक्रोळी अभिषेक आंगणे, त्याचप्रमाणे निखिल जाधव, अभिषेक आंगणे, सिद्धार्थ गौडा, रोहित भालेराव, गिरीश खोसरेकर, मुकेश दास यांना विनंती राहील की आपण तयार राहायचं आहे खेळण्याच्या दृष्टिकोनातून. यानंतर लगेचच आपण विक्रोलियन्स विक्रोळी विरुद्ध या सामन्यातील विजेता रॉयल स्टनर्स मीरा रोड भाईंदर जिंकणार की जी आय 11 विक्रोळी. 10 धावांची गरज, 6 बॉल, कंपल्सरी चेस गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पहिलं षटक ज्या प्रकारे आपण पाहिलं इम्रोजचं चांगलं होतं, ज्या ओव्हरमध्ये 5 धावा निघाल्या मात्र त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण 13 धावा निघाल्या आणि आता 10 धावा डिफेंड करण्याची जबाबदारी इस्रार बाबूवर आहे. नजमूल आणि सॅम्युअल हे 2 बॅट्समन अजूनही बेटिंगला आहेत. बॅटिंग ऑर्डरमध्ये पुढचा चेंडू पहिला आणि अलॉंग विथ द कार्पेट ऑन साईडला मोठे फटके खेळत होत नाही मात्र धावून या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावांसाठी परत आहे. 2 धावा पूर्ण, कुठलाही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळत नाही मात्र एकेरी दुहेरी धावा घेऊनच आणि काही एक्स्ट्राज मिळालेत त्या अनुषंगाने मॅच पुढे घेऊन जात आहेत. 5 बॉलमध्ये 8 धावांची गरज, कंपल्सरी चेस आहे. नॉर्थ स्टार चषक 2022 भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा विजेता कोण ठरणार
संसद खेल महाकुंभ। लवकर आपले वॉलंटियर्स कोणीतरी मैदानात पाणी घेऊन जायचं आहे, त्याला त्या ठिकाणी क्रॅम्प आलेला आहे, बघूया भर आलेलं तर आहेच। चला लवकर, या ठिकाणी जो प्रमुख गोलंदाज आहे त्यालाच इंजुरी इस्टार बाबूला या ठिकाणी जाणवते असंच पाहायला मिळते। बघूया उर्वरित कंटिन्यू करेल की आयुब या ठिकाणी गोलंदाजी करेल, मात्र पाहणं गरजेचं राहील। बघूया कॉन्फिडन्स आहे का, ज्या कॉन्फिडन्सने तो गोलंदाजी करत होता या अगोदर। आणि गिरीश कोचरेकर हा देखील या ठिकाणी आलेला आहे। आणि आता गोलंदाजी करण्यासाठी आयुब येतोय, कारण इसरार बाबू त्या ठिकाणी थोडासा अनकम्फर्टेबल जाणवतोय, ज्या प्रकारे या अगोदर त्याने कॉन्फिडंटनी गोलंदाजी केली होती आणि तो मात्र या ठिकाणी थोडासा दुखापतग्रस्त झालेला आहे। त्यामुळे आता 5 चेंडू 8 धावा आणि गोलंदाजी करण्यासाठी आयुब शेख सबस्टिट्यूट आतमध्ये आलेला आहे। आणि मैदानाच्या बाहेर आपण बाबूला अनफॉर्च्युनेट पाहतोय आणि सामन्याचं गणित समीकरण आता मात्र बदलूया की या ठिकाणी एक वेगळा प्रण करावा लागणार आहे या गोलंदाजाला। पहिला चेंडू या षटकातील ज्या प्रकारे 1 धाव 2 धावा निघाल्या होत्या आणि दुसऱ्या चेंडूवर आता मात्र जे आयुब या ठिकाणी उर्वरित चेंडू टाकणार आहे, 2 धावा मिळत आहेत, तर 4 बॉलमध्ये आता 6 धावांची गरज। पहिल्या 2 बॉलमध्ये 4 धावा निघालेल्या आहेत आणि आता 4 बॉलमध्ये 6 धावांची गरज। विनायक आणि राम जे आमचे स्कोरर आहेत, मॅन्डेटरी स्कोर आणि डिजिटल स्कोर, आतापर्यंत कुठलाही चौकार षट एक चौकार फक्त पाहायला मिळाला आपल्याला प्रथमेशच्या बॅटमधून, जो स्टेप आउट केलं होतं आणि सरसावत पुढे वाईडिश लॉंगअपच्या मधून एक वन बाउंड चौकार पाहायला मिळाला। त्या व्यतिरिक्त एकेरी दुहेरी धावाच या ठिकाणी मिळाल्यात ज्या अनुषंगाने ही धावसंख्या खूप आपल्याला क्लोज पाहायला मिळते, कारण कालपासून क्वार्टर फायनल पहिली मॅच सेमीफायनलमध्ये मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात, चौकार षटकार 4 बॉल 6 धावांची गरज। आणि हा शेवट गोड करतोय 6 धावांनी, 3 बॉल आहे आणि GI 11 विक्रोळी आणि विक्रोळीच विक्रोळी, दोन्ही विक्रोळीचे संघ फायनलमध्ये, काय योगायोग आहे बघा।
व्यक्त करूया. दोन ओवरची मॅच असेल. मी प्रथमेशला विनंती करेन डायरेक्ट आपण इथे या, कारण या मॅचचा मॅन ऑफ द